ईशान्य भारत म्हटलं की अनेक लोकांच्या चेहऱ्यासमोर प्रश्न जातो, ईशान्य भारत नक्की कुठं आहे? लोकांना वाटतं की नागालँड हा स्कॉटलंडच्या कुठं आजूबाजूच आहे, पण आम्हाला सांगावं असं वाटतं की नागालँड, मेघालय, मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश हे आपल्या भारताचे भाग आहेत. आपली ही जी संस्था आहे माय होम इंडिया, ही संस्था या ईशान्य भारतातील लोक, तेथील संस्कृती, त्यातील फूड, त्यातील ट्रेडिशन या सगळ्यांचं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करते. उर्वरित भारत म्हणजे पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या शहरातील लोकांना ईशान्य भारताविषयी माहिती व्हावी, त्यातली संस्कृती माहिती व्हावी यासाठी आपली माय होम इंडिया संस्था काम करते. आणि याच संकल्पनेतून हा आपला अभिनव उपक्रम आपण सुरू केलेला आहे, ज्याला आपण नाव दिलं आहे नॉर्थ ईस्ट सेल्फी पॉईंट. सेल्फी पॉईंट म्हणजे काय? या ठिकाणी आज सेल्फीचं फॅड आलेलं आहे आणि मग ते नॉर्थ ईस्टचं कल्चर या सेल्फीच्या माध्यमातून लोकांसमोर येईल, लोकांना माहिती पडेल की नॉर्थ ईस्टचे चेहरे कसे आहेत, त्यांचं आभूषण कसं आहे, मग ते लोक पुण्याच्या लोकांना माहिती पडावं आणि अॅट्रॅक्शनचं केंद्र बनावं यासाठी आपण एक नॉर्थ ईस्ट सेल्फी पॉईंट आपण सुरुवात केली आहे. आपण असा प्रयत्न करतो की पुण्यामध्ये 10 ते 15 ठिकाण ज्या ठिकाणी अशा भिंती असतील त्या स्वच्छ पण जातील, मग स्वच्छ भारत अभियान आहे याचा पण एक तो भाग असेल. भिंत स्वच्छ असली की लोक त्या ठिकाणी थुंकत नाही, घाण करत नाही आणि ती सुंदर असते, ती सुंदर पण दिसेल. आणि त्यासोबतच त्या ठिकाणी जो नॉर्थ ईस्टचं कल्चर प्रेझेंट होईल त्यामुळे लोक त्या ठिकाणी सेल्फी काढायला येतील अशी आपली संकल्पना आहे. आणि आज हा पहिला आपला उपक्रम आहे पुण्यामध्ये, असेच 10 ते 15 ठिकाणी सेल्फी पॉईंट बनवायचा आहे असा आपला प्रयत्न सुरू आहे. आणि मला वाटतं की या माध्यमातून, या उपक्रमातून हळूहळू पुण्याच्या लोकांना माहिती पडेल की ईशान्य भारत म्हणजे काय आहे, नागालँड कुठं आहे, मेघालय कुठं आहे, मणिपूर कुठं आहे. आणि हाच आमचा उद्देश आहे. मी गेले 2 दिवस आम्ही इथे काम करतोय आणि जवळजवळ 100-101 लोक आसपास जाताना आम्हाला विचारलं हे काय चालू आहे, मग त्यांना आम्ही सांगितलं. आणि आम्हाला वाटतं की अशी जवळ लोकं आम्हाला विचारत राहिली तर आमचा हा उपक्रम आहे हा पूर्णपणे यशस्वी झाला, किंबहुना हा 50% यशस्वी झाला आहे असं आम्हाला वाटतंय. आणि आगामी काळात पण 15 ठिकाणी आपण पुण्यामध्ये असे नॉर्थ ईस्ट सेल्फी पॉईंट आहेत हे आपण डेव्हलप करू, आपण बनवू आणि त्या ठिकाणी हा उपक्रम पूर्णपणे सक्सेसफुल बनवू असं मला वाटतं. पुण्याच्या लोकांना मी या निमित्ताने आवाहन करू इच्छितो, आपण ज्या ठिकाणी आपल्याला सेल्फी पॉईंट दिसेल त्या ठिकाणी आपण सेल्फी काढावा आणि फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमातून या नॉर्थ ईस्ट आणि हे 7 सिस्टर आणि एक स्टेट आहे सिक्कीम, हे 8वं स्टेट, या 8ही राज्याविषयी माहिती आपण लोकांना आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचावी. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, आभार आहे.